नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात. आजचं आपलं हे बेसिक बॅचचं फोर्थ असं लेक्चर आहे, 4 नंबरचं लेक्चर आहे. आपण सुरुवातीच्या 3 लेक्चरमध्ये जे बघितलं आहे ते मी आता रिपीट करत नाही आहे. फक्त जे लास्ट लेक्चर होतं आपलं बेसिक बॅचचं, त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूप विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स, म्हणजे 3 ते 4 सेकंदामध्ये आपल्याला कुठल्याही संख्येचा 2 अंकी किंवा 3 अंकी संख्येचा स्क्वेअर कसा काढता येईल किंवा स्क्वेअर रूट कसं काढता येईल, त्याच्यासाठीच्या रिक्वायरमेंट काय होत्या, 30 पर्यंत जे स्क्वेअर पाठ करायचे, त्याच्यानंतर एक युनिट प्लेसचा एक टेबल होता तो आपल्याला लक्षात ठेवायचा, हा एक पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बेसिकचा बघितला आहे. लवकरच आपले जे ॲडव्हान्सचे लेक्चर आहे ते आपला टेक्निकल इश्यू ऑलमोस्ट सॉल्व्ह झाला आहे. सो मोस्ट प्रोबेबली उद्या किंवा परवा आपलं जे काही ॲडव्हान्सचं लेक्चर आहे प्रॉफिट अँड लॉसचं, मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत, जे मेन्स लेवलला विचारले जातात, तो पार्ट आपला उद्या किंवा परवा नक्कीच तुमच्यासमोर राहील. आजचा आपलं जे चॅप्टर आहे ते चॅप्टर आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा पुढचा पार्ट, तो म्हणजे क्यूब आणि क्यूब रूट. बेसिकली बघा, क्यूब कॅल्क्युलेशनसाठी कुठली अशी एकदम जशी स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठी किंवा स्क्वेअर रूट कॅल्क्युलेशनसाठी किंवा क्यूब रूट कॅल्क्युलेशनसाठी जशी एकदम ट्रिक तयार झालेली आहे, तशी क्यूब कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशा ट्रिक त्याच्यापेक्षा जास्त 2 ते 3 सेकंद आपल्याला या ठिकाणी जास्त लागणार आहे. ओके, 1 ते 100 पर्यंतचे जे नंबर आहेत, 1 ते 100 पर्यंतच्या नंबरमध्ये आपण हार्डली 4 ते 5 सेकंदामध्ये इथं क्यूब काढू शकतो. 3 अंकी नंबर जेव्हा होता, 3 अंकी नंबर जेव्हा आपण 3 अंकी नंबरचे जेव्हा क्यूब आपण काढणार आहोत, तिथं मात्र नक्की आपल्याला 1-2 ते 3 सेकंद अजून जास्त द्यावे लागतील. म्हणजे याचा असा अर्थ नाही, असा अर्थ नाही आहे की आपल्याला शॉर्टकट मेथड नाही मिळालेली, डेफिनेटली आहेच. जर समजा तुम्ही ट्रेडिशनली, आता क्यूबची डेफिनेशन म्हणजे काय आहे नेमकी, तर क्यूबची डेफिनेशन आहे की त्याच संख्येला अजून, म्हणजे एकदा गुणणे म्हणजे वर्ग, अजून एकदा गुणणे म्हणजेच क्यूब. तर मी जर असं म्हटलं तुम्हाला की मला 92 क्यूब काढायचं आहे, 92 मल्टिप्लाय बाय 92 एवढं गुणाकार किंवा एवढं मल्टिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल आणि तुमचे कॅल्क्युलेशन खूप जास्त फास्ट जरी असतील, तरीही तुम्हाला त्या संख्येचा क्यूब काढायला नियर अबाउट 1 ते 1.5 मिनिटं लागेल. ओके, जर तुमचे कॅल्क्युलेशन खूपच स्लो असतील तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो. मग सर, त्याच्या व्यतिरिक्त नेमकं आपल्याजवळ काही एखादा फॉर्म्युला म्हणा किंवा एखादी शॉर्टकट मेथड आहे का की ज्याच्याने आपल्याला जशाप्रकारे आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट केले तसे क्यूब कॅल्क्युलेट करता येतात का? तर नक्कीच आपण त्याच्यातही क्यूबसाठी, स्पेशली क्यूबसाठी थोडीशी एक एफर्ट घेऊन एक थोडीशी एक प्रॉपर अशी एक काय म्हणता येईल मेथड आपण तयार केलेली आहे. तर ती मेथड कुठली आहे ती आपण या ठिकाणी बघूयात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्क्वेअर कॅल्क्युलेशन आपल्याला नियर अबाउट 1 ते 300 पर्यंत जे स्क्वेअर, दॅट इज मोर दॅन इनफ टू कॅल्क्युलेट और मोर दॅन इनफ अकॉर्डिंग टू अवर एक्झाम. सो डेफिनेटली ओ हिअर जर आपण बघितला क्यूब, सर्व आपल्याला क्यूब कुठपर्यंत काढायचे, तर 100 ते 200 पर्यंत जर तुम्ही क्यूब काढले दॅट इज मोर दॅन इनफ. 200 पेक्षा जास्त क्यूब आतापर्यंत तरी कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला गेलेला नाही आहे, आणि जर विचारलाच यदा कदाचित, सो तो पार्ट आपण नंतर बघूया त्याच्याबद्दल काय करायचं ते. पण आता आपण सध्या 1 ते 200 पर्यंतचे जे क्यूब्स आहेत ते कसे काढता येतील आपल्याला ते या ठिकाणी बघूयात. सुरुवात आपण 2 अंकीपासून करूयात, म्हणजे 11, आता 1 ते 10 पर्यंतचे क्यूब जवळपास सगळ्यांना माहीत असतात असं मला वाटतं. जरी माहीत नसेल तरी एक गाईडलाईन म्हणून मी इथं तुमच्यासमोर ते 10 पर्यंतचे जे क्यूब्स आहेत ते लिहून ठेवतो, 10 किंवा 11 पर्यंतचे. तर 11 ते 99 हे जे नंबर आहेत ह्या नंबरचे क्यूब्स आपल्याला कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत तो पार्ट आपण थोडासा आता बघूया. 1 ते 11 पर्यंतचे जे क्यूब आहेत ते इथं गाईडलाईन म्हणून मी तुमच्यासमोर सध्या ठेवलेले आहेत. लक्षात घ्या, कन्सेप्ट मी खूप स्लोली तुम्हाला हे शिकवणार आहे, कारण क्यूबचं कॅल्क्युलेशन ॲज कम्पेअर टू स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट, जसं बघितलं आपण जर स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूट ह्याच्या 4 कन्सेप्ट आहेत, याच्यामध्ये सर्वात कॉम्प्लिकेटेड, आता कॉम्प्लिकेटेड म्हणजे आपण त्याला खूप सोपं केलं आहे पण त्याच्यातही ते सर्वात 4 पैकी सर्वात जास्त कॉम्प्लिकेटेड म्हटलं क्यूब आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक खूप स्लोली मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर जर समजा मला 1 पासून, आता 1ची तर गरज नाही आपल्याला, पण 1 पासून ते 100 पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा जर मला क्यूब कॅल्क्युलेट करायचा असेल तर माझी मिनिमम रिक्वायरमेंट अशी आहे, मिनिमम रिक्वायरमेंट की मला 1 ते 10 पर्यंतचे क्यूब्स माहीत असले पाहिजे, लर्न असले पाहिजे. नसतील मतलब खूप सोपं आहे, जरी माहीत नसतील तरी तुम्ही ते पाठ खूप इझिली करू शकता. 11 पर्यंतचे मोस्ट प्रोबेबली पाठ ठेवायचे, कारण 11 चा पण पाठ करणं खूप काही कठीण नाही आहे. 1331 हा आपला 11 चा क्यूब आहे आणि हे आपले 1 चा 1, 2 चा 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 3 43, 8 5 12, 9 7 29, 10 चा 1000 आणि 11 चा 1330 असे हे क्यूब्स आहेत. मग आता
बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठी, जेव्हा आपण बघितलं होतं की ए प्लस बी होल स्क्वेअर, तसा इथं होल क्यूबचा एक फॉर्म्युला मी तुमच्या समोर ठेवणार आहे, ज्याचा यूज आपल्याला काही केसेसमध्ये करायचा आहे आणि काही केसेसमध्ये करायचा नाही. तो फॉर्म्युला नेमका कसा येतो बघा, इथं असेल एचा क्यूब पहिला नंबर प्लस दुसरा असेल ए स्क्वेअर बी, तिसरा नंबर असेल बी स्क्वेअर ए, आणि लास्टवाला जो नंबर असेल तो असेल बी क्यूब. हा जो हा असणार आहे तुमचा फर्स्ट नंबर, हा असणार आहे तुमचा सेकंड नंबर, हा असणार आहे थर्ड नंबर आणि हा असणार आहे फोर्थ नंबर. म्हणजे असे चार नंबर आपल्याला इथे कॅल्क्युलेशनच्या दरम्यान मिळणार आहेत. तर सेकंड नंबर आणि थर्ड नंबरला आपल्याला काय करायचं आहे, डबल करायचं आहे. डबल मतलब हा इथं जर एक्स असेल तर इथं आपल्याला याला डबल करायचं आहे. समजा इथं याला ट्वाईस करायचं आणि याला ट्वाईस करायचं आणि देन ॲडिशन विल बी देअर. सो बेसिकली हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे कुठल्याही, आता हा फॉर्म्युला बेसिकली जो मी इथं सांगितला आहे हा फॉर्म्युला आपल्याला एक ते दोनशे पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा क्यूब कॅल्क्युलेट करायसाठी उपयोगात येणार आहे. हे लक्षात घ्या, एक ते दोनशे पर्यंतच्या, दोनशेपेक्षा जास्त कॅल्क्युलेशन करायची आपल्याला गरज नाही आहे हे मी खूप कॉन्फिडेंटली सांगतोय. त्याच्यामुळे दोनशेपेक्षा जास्त नंबर्सचे क्यूब कॅल्क्युलेट करायच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही आहे, फक्त एवढा पोर्शन लक्षात ठेवा. तर मी सुरुवात जी आहे आता एक ते दोनशे पर्यंतच्या कुठल्याही नंबरचा, दोन अंकी तीन अंकी नंबरचा जो क्यूब काढायचा आहे तो कॅल्क्युलेशन साठी हा फॉर्म्युला कसा यूज होणार आहे ते मी पुढच्या नंबरमध्ये सांगणार आहे, पुढच्या टाईपमध्ये सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला तीन वेगवेगळ्या टाईप्स ज्या आहेत त्या बघायच्या आहे, ज्या एक्सेप्शनल आहे की ज्यांना, ज्या नंबर्सला आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे त्याच्याही पेक्षा सोप्या पद्धतीने आपल्याला ते क्यूब्स काढता येतात. तर ते नंबर कुठले आहेत किंवा त्या ज्या टाईप्स आहेत ते टाईप्स कुठले आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात. बघा, मी नंबरच्या चार कॅटेगरी केलेल्या आहेत. पहिले आपण आता फक्त एक ते शंभर पर्यंतचा विचार करतोय, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे, पहिला टाईप असा आहे की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला, युनिट प्लेसला वन आहेत असे नंबर. आता फॉर एक्झाम्पल जर बघितले आपण, फॉर एक्झाम्पल जर बघायचे असतील तर अकरा, त्याच्यानंतर नाही सॉरी हां म्हणजे इलेवन, देन ट्वेंटी वन, देन थर्टी वन, एक्सेट्रा 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 टू नाईन्टी वन. आता हे जे आहेत हे एक्झाम्पल्स आहेत. आता तुम्ही जर बघितलं अकरा, एकवीस, एकतीस ते नाईन्टी वन पर्यंतच्या, मी एक ते शंभर पर्यंत बोलतोय, हे असे नंबर आहेत की ज्यांच्या युनिट प्लेसला एक आहे, दॅट यू कॅन सी ओ हिअर, युनिट प्लेसला काय त्यांच्या एक आहे. हा झाला पहिला टाईप. त्याच्यानंतर जो दुसरा टाईप आहे तो असा आहे की युनिट प्लेस, युनिट प्लेस अँड टेन्थ प्लेस. सेम डिजिट म्हणजे आता असे नंबर आपल्याला बघायचे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये की ज्याचा युनिट प्लेस आणि टेन्थ प्लेस दोघंही कसे असतील, आकडे कसे असतील, सेम असतील. आता ते आकडे कुठे मिळतात आपल्याला, ते जर उदाहरण आपण बघितलं तर उदाहरण मिळतील आपल्याला अकरा, त्याच्यानंतर बावीस, त्याच्यानंतर तेहतीस, अप टू 99. तर हे ते नंबर आहेत की ज्यांचा युनिट प्लेस ॲज वेल ॲज टेन्थ प्लेस दोघंही डिजिट यांचे कसे आहेत, सेम आहे. त्याच्यानंतर तिसरा जो टाईप आहे ते आहेत ज्या नंबरच्या टेन्थ प्लेसला एक आहे, टेन्थ प्लेसला. उदाहरण जर बघायचं झालं तर उदाहरण काय बघायला, बघता येईल आपल्याला अकरा, बारा, तेरा, त्याच्यानंतर चौदा, टू, नाईन्टीन नंबर. तर हे असे नंबर आहेत की ज्यांच्या टेन्थ प्लेसला, बघा युनिट प्लेस टेन्थ प्लेस, युनिट प्लेस टेन्थ, युनिट टेन्थ, युनिट टेन्थ, युनिट टेन्थ. तर हे असे नंबर आहेत की ज्यांच्या युनिट ॲज वेल सॉरी यांच्या टेन्थ प्लेसला वन आहे. तर ह्या तीन ज्या कॅटेगरी आहेत की असे नंबर ज्यांच्या युनिट प्लेसला एक आहे, असे नंबर ज्यांचा युनिट ॲज वेल टेन्थ प्लेस सारखा आहे, आणि असे नंबर की ज्यांच्या फक्त टेन्थ प्लेसला वन आहे, ह्या तीन टाईपच्या नंबर्सचे क्यूब कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. त्यांचे कॅल्क्युलेशन हे आपल्याला सेपरेटली करायचे. अँड द रेस्ट ऑफ द ऑल दिस थ्री मेथड्स, या तीन सॉरी या तीन टाईपच्या व्यतिरिक्त जेवढेही नंबर आहेत त्या नंबरचं कॅल्क्युलेशन करताना मात्र आपल्याला या ठिकाणी या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. तर सुरुवात आपण पहिले युनिट प्लेसला वन असलेले दोन नंबर, युनिट आणि टेन्थ नंबर सारखे असलेले आणि त्याच्यानंतर टेन्थ प्लेसला वन असलेले हे जे नंबर आहेत यांचे क्यूब्स नेमके कसे कॅल्क्युलेट करू शकतो, तीन ते चार सेकंदामध्ये यांचे क्यूब्स आपल्याला कसे काढता येईल ते आपण या ठिकाणी सुरुवातीला बघू. चला तर सुरुवात करूयात आपण, पहिले असे नंबर्स बघूयात की ज्यांच्या युनिट प्लेसला वन आहे. आता युनिट प्लेसला वन असलेले जे नंबर आहेत ते तुमच्या लक्षात आलेले जे आता कुठले कुठले आहेत, सो इट इज इलेवन, देन इट इज ट्वेंटी वन, इट इज थर्टी वन, इट इज फोर्टी वन,
अप टू 91. तर हे जे नंबर आहेत या नंबरचे क्यूब्स आपल्याला कसे काढता येतील तो पार्ट आपण सुरुवातीला बघूयात. आता बघा, 11 क्यूब मी ऑलरेडी लिहिलेला आहे, 11 क्यूब कॅल्क्युलेट करायची गरज आपल्याला नाही. आता ह्या 21 क्यूब आपल्याला कसा काढता येईल ते आपण थोडंसं या ठिकाणी बघूयात. बघा, स्टेप बाय स्टेप मी बघतोय, तसंही रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्हाला लेक्चर रिवाईंड करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पण पहिल्या स्ट्रोकमध्ये जर तुमच्या लक्षात आलं, इट इज ऑलवेज बेटर दॅन दॅट. बघा, सिम्पली काय करायचं, हा जो 2 नंबर आहे आता याला अशा प्रकारे पुट करायचं. हा इथं मी 1 घेतलाय, त्याच्यानंतर मी इथं 2 घेतलाय. हा 21 मी ॲज इट इज युनिट प्लेस आणि 10th प्लेस म्हणून कन्सिडर केलाय. दिस इज द फर्स्ट नंबर, दिस इज द सेकंड नंबर. हा जो सेकंड आहे ना, 2 आहे, ह्या 2 स्क्वेअर इथं काढायचा. बघा, 2 स्क्वेअर 4, आणि स्क्वेअर तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, आणि या 2 क्यूब आपल्याला इथं घ्यायचा आहे जो आहे 8. बघा, मला 4 नंबर हवे होते. जर तुमच्या लक्षात असं असेल की मी बघितलं होतं की ए प्लस बी होल क्यूबमध्ये मला एस क्यूब हा पहिला नंबर जो हा मिळाला आहे, त्याच्यानंतर मला ए स्क्वेअर बी हा मला दुसरा नंबर हवा होता, तो मला इथं मिळाला आहे. नंतर होता बी स्क्वेअर ए हा मला तिसरा नंबर हवा होता, तो मला इथं मिळाला. आणि फायनली होता बी क्यूब, तो मला इथं मिळाला आहे. जर तुमच्या लक्षात असं असेल की याला डबल आणि याला डबल, मतलब सेकंड आणि थर्ड नंबरला डबल करायचं आहे असं मी सांगितलं होतं, म्हणून याला मी डबल करतोय 8 आणि याला डबल करतोय मी 4. याची ॲडिशन मला करायची आहे. 1 ॲज इट इज, 4 आणि 2 6 होतात, 8 आणि 4 12, रिमाइंडर इथे घालाय तर 9261 हा मिळाला मला 21 क्यूब. लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीने हे मी परत एकदा तुमच्यासाठी एक रिव्हिजन म्हणून फक्त या ठिकाणी ठेवलं होतं की आपल्याला हा 1 2 3 4 डिजिट आणायचे, म्हणून 1 2 3 4 डिजिट आणले. मधले जे 2 नंबर आहेत त्यांना मी ट्वाईस केलं, 4 डबल केलं 8, 2 डबल केलं 4, अशा प्रकारे 9261 ॲडिशन कशाप्रकारे केली लक्षात घ्या. 1 ॲज इट इज, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12, रिमाइंडर जो एक राहिला होता तो मी इथे ॲड केला आहे. सो 8 आणि 1 काय झालेत, 9 झाले. 9261 असं या नंबरचं आपल्याला या ठिकाणी क्यूब मिळेल 21 नंबरचं. चला पुढे बघूयात आपण. अजून पुढचा जो नंबर आहे, पुढचा नंबर चला 41 घेऊयात. 41 काही नंबर मी तुमच्यासाठी सोडणार आहे. 41 परत एकदा 41 कसं पुट केलं मी बघा. 1 देन 4, जसं इथं 2 वर्ग घेतला तसं 4 वर्ग घेतलाय मी 16, आणि ह्या 4 क्यूब घेतलाय 64. जर तुम्हाला लर नसतील क्यूब्स, इथे मी तुमच्या गाईडलाईनसाठी क्यूब लिहिलेले आहेत 1 ते 11 पर्यंतचे. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे मी याला डबल केलं 32 आणि याला डबल केलं 8, यांची ॲडिशन करायची आहे. माय डिअर स्टुडंट्स, 1 ॲज इट इज. बघा, 8 आणि 4 12, 12 मी 2 दिला, रिमाइंडर इथे घ्यायचं आहे. आता तुम्हाला जरा इथं दिलेला हा जो ग्रुप आहे याची जर डायरेक्ट ॲडिशन येत असेल तर तशी करू शकता. जसं 16 आणि 32 किती होतात, 48 होतात. 48 आणि हा रिमाइंडर एक किती झाले, 49. तर इथं मी हा 49 9 इथं घेतला, राहिलेला 4 मी इथं रिमाइंडर म्हणून आणला. 64 आणि 4 68 होतात, 68921. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या 41 क्यूब या ठिकाणी काढता येतो. बघा, मी इथं तुम्हाला सांगितलं होतं की 1 ॲज इट इज घेतला, 8 आणि 4 12, रिमाइंडर इथे काढलाय. आता ह्या टोटल ग्रुपचा हा जो टोटल ग्रुप आहे, 16 आणि 32 मी जर सांगितलं, 16 आणि 32 48, रिमाइंडर 49, अशी जर डायरेक्ट ॲडिशन तुम्हाला करता येत नसेल तर काय करायचं, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9 इथे घेतला. त्याच्यानंतर 3 आणि 1 हा 4 ॲज अ रिमाइंडर इथं आणला. 64 आणि 4 68, दॅट्स इट. पण हे केव्हा, जेव्हा आपल्याजवळ कदाचित बऱ्याचदा काय होतं, 3 नंबर येतात या प्लेसला, 3 नंबर जर आला असेल तर त्या ठिकाणी 1 स्ट्रोक ॲडिशन करायला जर तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. अजून एक पुढचा नंबर आपण बघूयात. सो इट विल बी 71 क्यूब बघूयात आपण. बघा, मी परत एकदा इथं 1 घेतला, इथं 7 घेतलाय. ओके, 7 जो वर्ग आहे तो आहे 49 आणि 7 जो क्यूब आहे तो आहे 343. मी याला डबल केलं, 49 2 98 होतात आणि 7 2 14 होतात. यांची ॲडिशन मला करायची आहे. 1 ॲज इट इज घेतला, दॅट यू कॅन सी 14 आणि 7 21 होतात. 21 मी 1 घेतला, राहिलेला रिमाइंडर इथं 2 ॲड केला. 98 2 100 आणि 49 म्हणजे 149 होतात. आता 149 9 इथं दिले तर 14 मी इथं घेतले. हा झाला 7, हा झाला 5 आणि हा झाला 3. 3,57,911 अशा प्रकारे आपल्याला ह्या 71 क्यूब या ठिकाणी काढता येईल, हे लक्षात घ्या. मी बघा, सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स तुमच्या समोर आहेत. अजून एक लास्टवाला प्रॉब्लेम आपण ह्या टाईपमधला बघूयात. कुठला, की ज्यांच्या युनिट प्लेसला 1 आहे अशा नंबर्सचे क्यूब आपण कसे काढतोय तो पार्ट आपला बघत आहोत. आपण एक लास्ट नंबर बघूयात. बघा, पुढचा जो नंबर आहे लास्टवाला तो आपण 91 बघूयात ना, म्हणजे सर्वात मोठा या फील्डमधला किंवा ह्या टाईपमधला सर्वात मोठा जो आकडा आहे तो आहे आपला 91. तर 91 क्यूब कसं काढायचं बघा परत एकदा, जसं की तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता सगळ्यांच्या.
इथं मी 1 घेतला, इथं 9 घेतला. 9चा स्क्वेअर दॅट एव्हरीबडी नोज 81 आहे. 9चा क्यूब 729, पाट नसेल तुम्ही तर बघू शकता 729 आहे, पण तो पाटच करून घ्या. 81ला आणि 9ला आपल्याला डबल करायचं आहे. 81ला जर डबल केलं तर 162 होतात, बघा 3 अंकी नंबर आला आहे. आणि 9ला जर डबल केलं तर 18 होतो. अशा प्रकारे जी ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायची. हा 1 ॲज इट इज घेतला, 18 आणि 9 27 होता. 27चा 7 मी इथं ठेवला, बघा रिमाइंडर इथं ठेवला मी. तुम्हाला जर समजा डायरेक्ट आता ह्या ग्रुपची ॲडिशन करता येत नसेल तर डोंट वरी अबाउट इट. सरळ सरळ काय करायचं, 2 आणि 3 आणि 5, इथं 5 घेतला, 16 आणि 8 24 होतात, ते 24 असे पुट करा ना इथं. 9 आणि 4 13 होतात, रिमाइंडर इथं दिला 5 आणि 7 जशीच्या तशी 7,53,571 हा झाला आपला 91चा क्यूब. आता बघा ही कन्सेप्ट अशी होती, ही कन्सेप्ट अशा नंबरसाठी आपण घेतलेली आहे की ज्यांच्या युनिट प्लेसला 10th आहे. मी कुठले कुठले नंबर घेतले तर मी तर 21 घेतला, 41 घेतला, 71 घेतला आणि 91 घेतला. आता सेम ह्याच बेसिसने तुम्ही राहिलेले जे नंबर आहेत, राहिलेले नंबर कुठले आहेत आपले, 31 राहिला आहे, 31चा क्यूब काढून बघायचा. त्याच्यानंतर 51चा क्यूब तुम्ही काढून बघायचा. त्याच्यानंतर 61चा क्यूब तुम्ही काढून बघायचा. आणि त्याच्यानंतर 81चा क्यूब तुम्ही काढून बघायचा विथ द सेम मेथड, जी मेथड आपण इथं बघितली आहे या मेथडने. आता हे चार नंबर मी बेसिकली तुमच्यासाठी ठेवलेले, 31, 51, 61 आणि 81. व्हिडिओला पॉज करून पहिले हे कॅल्क्युलेशन करून बघायचं की जमतं आहे का आपल्याला, मग त्याच्यानंतर पुढे जायचं पुढच्या टाईपला. ओके, तर आता हा झाला असा टाईप की ज्यांच्या युनिट प्लेसला काय येतो, 1 येतो, असा टाईप. आता पुढचा टाईप आपण बघूयात की ज्याचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस दोघंही नंबर सारखे आहेत, अशा नंबर्सचे क्यूब कसे काढायचे. असे नंबर की ज्यांचा दोज नंबर हॅव्हिंग युनिट प्लेस ॲज वेल ॲज 10th प्लेस डिजिट सेम, ज्यांचा पहिला नंबर आणि म्हणजे युनिट प्लेस आणि 10th प्लेस दोघंही सारखे आहेत असे नंबर. आपण उदाहरण जर बघितलं तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की 11, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 33 अप टू 99 ह्या टाईपचे जे नंबर आहेत, ह्या नंबरचे क्यूब्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे. आता 11चा क्यूब आपण ऑलरेडी काढला, त्याच्यामुळे तो तर काढायची गरज नाही आहे. आता 22चा क्यूब कसा काढायचा, थोडंसं काळजीपूर्वक बघा, खूप सोपी पद्धत आहे. बघा मला किती नंबर हवेत, मला 1, 2, 3 आणि 4 डिजिट हवे. जसं आपण फॉर्म्युला बघितला a+b होल क्यूबचा, त्या फॉर्मॅटनुसार मला 1, 2, 3, 4 नंबर पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्डला मला डबल करायचं, लाईक दॅट. तर मी काय करणार, हा जो 2 आहे, आता दोन्ही डिजिट सारखे, त्याच्यामुळे आपण इथं हा जो 22 हा जो नंबर तयार झाला आहे हा 2 पासून तयार झाला आहे, तर 2चा क्यूब 4 वेळेस लिहून घ्यायचा. 8, 8, 8, 2चा क्यूब असा मी 4 वेळेस लिहून घेतला. बघा तुम्ही बघू शकता पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर आणि चौथा नंबर, चारही नंबर या ठिकाणी सेम आहे. आणि याला डबल करायचं आहे, याला डबल करायचं आहे, अँड सिम्पली ॲडिशन इज देअर. काय केलं आहे मी, 2चा क्यूब 4 वेळेस लिहिलं, 8, 8, 8, 8, सेकंड आणि थर्ड डबल केलं, ॲडिशन इज देअर. ॲडिशन करत असताना 8 जसाच्या तसा 16 आणि 8 24 होता. 24चा मी इथं 2 घेतला, रिमाइंडर इथं पुट केला. 8 आणि 2 10 16 26 बनायचं असेल तर तुम्ही 26 म्हणू शकता डायरेक्टली, किंवा 8 आणि 2 10 6, व्हॉटएव्हर द नंबर इज लाईक दॅट. पण मी सिम्पली इथं म्हणताना 8 आणि 2 10 10 16 किती झाले, 26. आता 26चा 6 इथं ठेवला, रिमाइंडर इथं आणला, हे झाले 10,648. 4 सेकंदामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार. ओके, 4 सेकंदामध्ये ते 5 सेकंदामध्ये 22चा क्यूब आपल्याला या ठिकाणी काढता आला आहे. काय केलं आहे मी, 22 हा युनिट प्लेस आणि 10th प्लेस सारखा असल्यामुळे आपण काय केलं, त्या 2चा क्यूब घेतला 4 वेळेस, सेकंड आणि थर्डला डबल करून ॲडिशन केली, दॅट्स ऑल. आता पुढचा नंबर बघूयात आपण अजून एक, तो आहे 55. इथेही मी 4 नंबर काढणार आणि 4 नंबर तुमच्यासाठी सोडणार. 5चा क्यूब आपल्याला माहीत नसेल, गाईडलाईन म्हणून मी इथं घेतलेला आहे, 125, 125, 125 आणि 125. याला डबल करा 250, याला डबल करायचं आहे 250 अँड देन ॲडिशन इज देअर. मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर कॅल्क्युलेशन करताना की इथं ॲडिशन आपली खूप जास्त स्ट्रॉंग असली पाहिजे, ॲडिशनमध्ये खूप जास्त परफेक्शन आपलं असलं पाहिजे. नाहीतर असं बोटावर जर आपण मोजत बसलो इतकी आणि इतकी किती होतात तसं नाही चालणार, आपल्याला थोडेसे हवेत कॅल्क्युलेशन या ठिकाणी करावे लागतील. बघा ॲडिशन मी कशी करतो, इथं थोडीशी काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण 3 अंकी नंबर तयार झालेले आहेत. इथं मी हा 5 घेतला युनिट प्लेसचा, उरलेला 12 ॲज अ रिमाइंडर इथं पुट केला. बघा रिमाइंडर कसा पुट केला मी, पहिला जो 2 आहे तो बरोबर 0च्या खाली, नंतर हा जो 1 आहे तो बरोबर 5च्या खाली, हा 5 आणि 2 किती झाले, 7 झाले, दॅट्स इट. आता राहिलेला जो पार्ट आहे एवढा कुठला, 25 आणि 12 37, 37 आणि 1 38, तो 38 मला अशा प्रकारे इथं पुट करायचा आहे रिमाइंडर म्हणून. मग 8 आणि 5 13, 13 शे 3 घेतला, राहिलेला रिमाइंडर मी इथं पुट करणार, लक्षात द्या काळजीपूर्वक. 5 आणि 3 तुम्हाला वाटलं तसं 5 आणि 3 8 वगैरे लाईक दॅट तसं करू शकता, किंवा 25 आणि 12 हे होतात 37,
37 आणि 3 होता 40 आणि 1 किती झाला 41 तो इथं करायचा 6 6 166375 असं आपल्याला या ठिकाणी क्यूब मिळेल 55 चा म्हणजे हार्डली 5 ते 6 5 सेकंद नॉट मोर देन दॅट मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सॉल्व करून दाखवतोय तुम्हाला समजावून सांगतोय तर कदाचित वेळ जास्त लागत असेल तेव्हा तुम्ही स्वतः काढणार कन्सेप्ट समजल्याच्या नंतर 5 सेकंदामध्ये तुम्ही या संख्येचा क्यूब या ठिकाणी काढू शकता मी परत एकदा रिपीट करतो 5 क्यूब 125 सेकंड आणि थर्डला डबल केलं 250 हा 5 इथं घेतला राहिलेले 12 मी ॲज अ रिमाइंडर इथं ठेवले तुम्ही बघू शकता 5 आणि 2 7 झाले नंतर ह्या एवढा जो पोर्शन आहे कुठला पोर्शन बघा हा एवढा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनला मी ॲज अ रिमाइंडर म्हणून पुढे आणलं 12 आणि 25 37 होतात आणि हा एक 38 इथं पुट केला बघा मग त्याच्यानंतर 8 आणि 5 13चा 3 घेतला 13चा रिमाइंडर इथं दिला आता हा एवढा पोर्शन मला रिमाइंडर म्हणून पुढे घ्यायचा आहे इथे 125च्या खाली मग 25 आणि 12 परत एकदा 37 आणि 3 40 आणि 41 इथे घेतला 5 आणि 1 6 4 आणि 2 6 राहिलेला एक ॲज इट इज 166375 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं आहे 55 ह्या नंबरच्या क्यूबचं अजून दोन नंबर बघूयात आपण बघा आपण कुठले कुठले बघितले एक 22 बघितला त्याच्यानंतर 55 बघितला एक 77 बघूयात आता 77चा क्यूब कसा काढायचा बघा 7चा क्यूब तुमचा पाठ नसेल तर लिहिला आहे 343 याला डबल करायचं आहे 686 कितीही ऑड नंबर असेल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जो स्क्वेअर कॅल्क्युलेशनच्या दरम्यान कितीही ऑड नंबर असेल तर त्याला डबल करणं खूप काही जास्त कठीण नाही त्याच वेनी मी इथं डबल केलेलं आहे चला ॲडिशन करायची आपल्याला हा 3 मी या ठिकाणी पुट केला उरलेला 34 बघा काळजीपूर्वक बघा उरलेला 34 लाईक दिस 6 4 10 3 13 मी 3 घेतला हा रिमाइंडर इथं पुट केला आहे आता एवढा पोर्शन आपल्याला ॲज अ रिमाइंडर म्हणून पुढे घ्यायचा इथं मग तुम्हाला डायरेक्ट ॲडिशन करता येत असेल तर डायरेक्ट करा किंवा सिम्पली 8 4 12 12 1 13 13 3 16 16 6 इथं तो रिमाइंडर याच्यात ॲड करायचा 6 3 9 1 10 मतलब तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 106 हा रिमाइंडर आला आहे किंवा डायरेक्टली तुमच्या जर असं लक्षात आलं की तुम्हाला डायरेक्ट असं कॅल्क्युलेशन जर करता येत असेल की 68 आणि 34 किती होतात आणि त्याच्यात 4 मिळवले तर 106 होतात लाईक दॅट 6 आणि 6 12 12 आणि 3 होतात 15 15चा 5 घेतला तो रिमाइंडर मी इथं ॲड केला आहे तुम्ही बघू शकता रिमाइंडर अशा प्रकारे ॲड केलेला आहे आता एवढा पोर्शन मला रिमाइंडर म्हणून पुढे घ्यायचं आहे परत एकदा काळजीपूर्वक बघा मी त्याला असं राऊंडअप केलं आहे थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी 8 4 12 12 1 13 13चा 3 इथं घेतला रिमाइंडर एक उरला 6 3 9 1 10 आणि तो एक रिमाइंडर 11 सो अशा प्रकारे 68 + 34 + 11 ची ॲडिशन जर आपण केली तर ती मिळते आपल्याला 113 3 आणि 3 6 4 आणि 1 5 3 आणि 1 4 456533 असं ह्या 77चा क्यूब आपल्याला मिळेल तुम्ही बघा 77 × 77 × 77 जर करून बघितलं तुमचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तरी तुम्हाला कमीत कमी 2 मिनटं लागतील असं मला वाटतंय कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतो पण इथं जर ह्या वेळी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हार्डली जास्तीत जास्त 10 सेकंद लागतील त्याच्यापेक्षा जास्त नाही चला एक लास्टवाला क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूयात ह्या मेथडमधला 99 9चा क्यूब आहे 729 9चा क्यूब आहे 729 आणि 9चा क्यूब आहे 729 याला डबल करायचं आहे आपल्याला 1458 याला डबल करायचं आहे 1458 इट इज व्हेरी सिम्पल टू डबल द नंबर बस 729 729 729 729 दोघांना डबल केलं आहे चला सिम्पली ॲडिशन करायची 729चा मी 9 इथं घेतला उरलेले 72 बघा इथं आणले 8 आणि 2 10 आणि 9 19चा 9 इथं घेतला रिमाइंडर इथं पुट केला आहे एवढा नंबर आपल्याला रिमाइंडर म्हणून पुढे घ्यायचा आहे 7 5 12 12 2 14 14 1 15 15 5 रिमाइंडर याच्यात ॲड केला 14 7 21 1 22 दॅट यू कॅन जस्ट एबल टू सी की रिमाइंडर मिळाला मला 225 तो मी या ठिकाणी ॲड केलेला आहे परत एकदा 8 5 13 13 आणि 9 किती होतात 22 22 2 घेतला इथं ॲड केला आता एवढा पूर्ण पोर्शन मला रिमाइंडर म्हणून इथं आणायचं आहे मग कसं आणणार मी 5 2 7 7 2 9 9 2 11 इथं रिमाइंडर ॲड केला आहे 14 7 21 21 आणि 1 22 22 आणि 2 24 9 1 10 होतो 0 घेतला रिमाइंडर इथं ॲड केला 6 आणि 1 7 झाला त्याच्यानंतर राहिलेले 9 जसेच्या तसे 9,70,299 हा झाला आपला 99 ह्या नंबरचा क्यूब
बघा अशा प्रकारे आपल्याला या नंबर्सचे क्यूब काढता येतात विद इन अ फ्रॅक्शन की ज्या नंबरचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस दोघेही सारखे आहेत. आता नंबर उरले कुठले, खाली खाली नंबर उरलेले आहेत कारण आपण 22 घेतला त्याच्यानंतर 55 घेतला म्हणजे 33 एक राहिलाय. हा 33 तुम्ही ट्राय करायचा. त्याच्यानंतर 44 राहिलाय तो पण तुम्ही ट्राय करायचा. त्याच्यानंतर 66 राहिलाय तो पण तुम्ही ट्राय करायचा आणि अल्टिमेटली 88 राहिलाय हा पण तुम्ही ट्राय करायचा. ह्या चार नंबरचे क्यूब तुम्ही या सेम मेथडने काढून स्वतःला क्रॉस चेक करू शकतात की तुम्हाला ही मेथड समजली आहे का. जर समजली नसेल तर व्हिडिओ परत एकदा मागे घ्यायचा, थोडंसं रिवाइंड करायचा आणि या लेवलने तुम्ही तो नंबर जो आहे की असे नंबर की ज्यांचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस सारखा आहे त्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तुमच्या लक्षात या ठिकाणी येईल. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला जर 1 पासून 200 पर्यंतच्या संख्येचा जर क्यूब काढायचा असेल तर मिनिमम रिक्वायरमेंट इथं अशी की आपल्याला 20 पर्यंतचे क्यूब पाठ असले पाहिजे. आता 20 पर्यंतचे क्यूब जर आपले पाठ नसतील ते करावे लागतील. जनरली जर रिझल्ट आपल्याला हवा आहे तर आपल्याला 20 पर्यंतचे क्यूब पाठ करावेच लागतील. पण काही केल्या होतच नाही आहे तर मग आपल्याला 11 ते 20 पर्यंतचे ह्या संख्यांचे क्यूब कसे काढता येतात ते आपण बघूयात. कारण 11 ते 20 हे असे नंबर आहेत की ज्यांचा 10th प्लेसचा आकडा 1 आहे. ओके, मग ते नंबर आपल्या तुमच्या समोर ऑलरेडी आहेत जसं 11, 12, 13 असं एक्सेट्रा 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 अप टू 19. तर असे हे नंबर आहेत 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 ज्यांच्या 10th प्लेसला 1 येतो. हे नंबर कसे कॅल्क्युलेट करायचे बघा. आता ऑलरेडी 11 तर आपल्याजवळ आहे तर आपण तो काही घेऊयात नाही. 12 बघा कसा कॅल्क्युलेट करायचा. 12 ह्या नंबरचा क्यूब जसं 21 आपण 1 आणि 2 लिहायचो तसं 12 इथं लिहायचं 1, त्याच्यानंतर इथं घेतला मी 2. आता 2 स्क्वेअर घेतला परत एकदा 4 आणि 2 क्यूब घेतला 8. इट इज व्हेरी सिमिलर टू दॅट नंबर की ज्यांच्या युनिट प्लेसला 1 होता, फक्त ते रिव्हर्स फॉर्ममध्ये यायचे हे सरळ झालेले आहेत. ओके, 12 मी ॲज इट इज लिहिला, 1 आणि 2, 2 वर्ग काढला आणि 2 क्यूब काढला. याला डबल केला 4, याला डबल केला 8. सिम्पली ॲडिशन विल बी देअर. 8 घेतले, 8 आणि 4, 12, रिमाइंडर येते काढला, 6 आणि 1, 7 आणि हा 1 जसाचा तसा 1728 असा आपल्याला ह्या नंबरचा क्यूब मिळाला. बघा 12 गुणिले 12 गुणिले 12 करायला आपल्याला बराच वेळ लागला असता. इथं हार्डली 4 ते 5 सेकंदामध्ये तुम्ही क्यूब काढू शकता. चला त्याच्यानंतर आपण आता 17 बघूयात ना, 17 कसा काढता येईल. 17 पण काय करायचं, 1 7, 7 वर्ग किती होतो 49 आणि 7 क्यूब किती होतो तर 343 तो अशा प्रकारे इथं मांडलाय. 7 मी डबल केलं 14, 49 डबल केलं 98. याची ॲडिशन करायची सिम्पली आपल्याला. इथं 3 मी ॲज इट इज घेतला, राहिलेला 34 बघा इथं पुट केला आहे. ओके, 8 आणि 4, 12, 12 आणि 9, 21 होतात. 21 मी इथं 1 दिला आहे, राहिलेला रिमाइंडर मी इथं ॲड केला बघा 2. काळजीपूर्वक बघा मी काय केलं, 3 इथं घेतला आहे, 34 इथून उचलला इथं. ओके, 8 आणि 4, 12, 12 आणि 9 किती झाले 21 झाले. मग 21 इथं 1 दिला, रिमाइंडर मी इथं घेतला. तुम्ही बघू शकता 9 आणि 4, 13 आणि 3, 16 आणि 2, 18 तो 18 मी इथं ॲड केलेला आहे ॲज इट इज. 8 आणि 4, 12, 12 आणि 7 किती होतात 19 होतात. राहिलेला रिमाइंडर इथं आणला, हा रिमाइंडर म्हणून 1, 2, 3 इथं जर ॲड केले तर 3 आणि 1 किती झाले 4. सो 9,413 हा आपल्याला काय मिळेल, क्यूब मिळेल 17. हे लक्षात घ्या. काय केलं आपण, 1 7, 7 वर्ग 7 क्यूब, याला डबल केलं 98, याला डबल केलं 14, हा 343 घेतला, 34 इथं आणले. 8 आणि 4, 12, 9, 21 होतात. 21 इथे घेतला, रिमाइंडर 2 इथं दिलाय. त्याच्यानंतर 9 आणि 4, 13 आणि 3, 16, 16 आणि 2, 18 होतात इथे घेतले. 8 आणि 4, 12 आणि 7, 19, 9 इथं घेतला, रिमाइंडर इथे ॲड केला 1, 2 आणि 3, ते 3 आणि हा इकडचा 1, 3 आणि 21 झाले 4. 49 13 म्हणा किंवा 4,913 असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. अजून एक नंबर आपण बघूयात 19, लास्ट नंबर ऑफ दिस टाईप. 1 9 9 स्क्वेअर 81 आणि त्याच्यानंतर 9 क्यूब 729. 9 डबल केलं मी 18, 81 डबल केलं 162. यांची ॲडिशन मी करतोय बघा, हा 9 इथं घेतला, राहिलेला 72 मी इथं पुट केला. तुम्ही बघू शकता 2 आणि 2, 4 आणि 1, 5. आता 16 आणि 8, 24 होता. 24 आणि 7 किती झाले 31. 31 आणि 9, 40, 50, 58 घेतला, उरलेले 5 इथं आणले 68, 59, म्हणजे 6,859 असं आपल्याला या नंबरचा
क्यूब मिळेल. बघा इथं मी तीनच नंबर करून दिले तुम्हाला, 11 आपल्याजवळ ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर आपण एक 12 बघितला, त्याच्यानंतर मला वाटतं 12च्या नंतर कुठला बघितला आपण, 17 बघितला का? हो 17 बघितला वाटतं. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलाय, 19 बघितलं. एवढे नंबर मोर दॅन इनफ आहे तुम्हाला समजण्यासाठी. रेकॉर्डेड लेक्चर आहे. राहिलेले जे नंबर आहेत, कुठले राहिले आता, 13 असेल, 14 असेल, त्याच्यानंतर मग 15 असेल, 16 असेल, 18 असेल, ह्या नंबरचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघायचं. तुम्हाला ते नक्कीच या ठिकाणी जमून. आपण असे नंबर्स बघितले ज्यांचा युनिट प्लेस हा 1 आहे, असे नंबर बघितले ज्यांचा 10th प्लेस 1 आहे, आणि असे नंबर बघितले की ज्यांचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस सारखा आहे. आता जो राहिलेला जो पार्ट आहे, असे नंबर की जे ह्या तीन कॅटेगरीमध्ये नाही आहेत, मग ते नंबर कुठले, कसे म्हटलं रँडमली नंबर कुठले घ्यायचे आपल्याला. बघा इथं मी 20 क्यूब तुमच्या समोर ठेवलेले आहेत गाईडलाईन म्हणून. माझी मॅन्डेटरी अशी डिमांड असेल तुमच्याकडून की तुम्ही कमीत कमी 30 स्क्वेअर आणि 20 क्यूब पाटच ठेवा. आता इथं याची रिक्वायरमेंट अशी की जर 20 क्यूब जर तुमचे पाट असतील तर 1 ते 200 कुठल्याही संख्येचा क्यूब आणि क्यूब रूट तुम्हाला या ठिकाणी आरामात काढता येईल. जो आकडा बेसिकली लाखात असेल, कारण क्यूबची संख्या खूप जास्त मोठी असते. आता त्या तीन कॅटेगरी सोडून काही नंबर्स आपण या ठिकाणी बघूयात की त्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्याच्यापैकी काही नंबर बघा, इथं पहिला नंबर मी घेतला 27. आता 27 हा नंबर असा आहे की ज्याच्या युनिट प्लेसला 1 नाही आहे, 10th प्लेसला 1 नाही, आणि युनिट प्लेस आणि 10th प्लेस पण सारखा नाही आहे. मग अशा ठिकाणी मात्र आपल्याला आता हा जो फॉर्म्युला आहे, ए क्यूब एचा वर्ग बी, नंतर बीचा वर्ग ए आणि बी क्यूब, हा फॉर्म्युला आपल्याला ॲज इट इज या ठिकाणी यूज करायचा आहे. तर बघूयात इथं ए म्हणजे कोण, तर इथं ए म्हणजे आहे 2, बी म्हणजे कोण, इथं आहे बी म्हणजे 7. मग आता पहिलं काय सांगितलं त्यांनी, एचा क्यूब, 2चा क्यूब किती आहे 8 घेतला मी. नंतर काय केलं त्यांनी, एचा वर्ग घेऊन त्याला बीने मल्टिप्लाय केलं, एचा वर्ग किती होतो, 2 × 4 = 7 किती होतात 28. सिम्पली हा झाला ए स्क्वेअर बी. त्याच्यानंतर आता त्यांनी काय सांगितलं, बीचा वर्ग काढून त्याला एने मल्टिप्लाय करायचं, बीचा वर्ग 7 × 7 = 49, 2 किती होतात 98. फायनली 7चा म्हणजेच बीचा क्यूब घ्यायचा सांगितलाय, तो घेतलाय मी 343. याला डबल केलं ना, 28 × 56 आणि 98 × 196, अशा प्रकारे यांची मी ॲडिशन या ठिकाणी करणार. परत एकदा रिपीट करतोय, एचा क्यूब घेतला 2, नंतर एचा वर्ग काढून बीने मल्टिप्लाय केलं, एचा वर्ग 4 × 7 = 28 होतो, त्याच्यानंतर बी स्क्वेअरला एने मल्टिप्लाय केलं, 7 × 7 = 49 × 98 होतात, आणि फायनली बीचा क्यूब म्हणून 7चा क्यूब 343 घेतला. फॉर्म्युला सांगितल्याप्रमाणे सेकंड आणि थर्ड नंबर डबल करायचा आहे. 98 डबल केलं 196, 28 डबल केलं 56. ॲडिशन करायची परत एकदा ॲज इट इज, 3 इथं घेतला, 34 इथं घेतला, 6 × 4 = 10, 8 × 18, 1808 इथं घेतला. रिमाइंडर इथे ॲड केला मी, 19 आणि 1 20, 20 × 9 = 9, 29, 29 आणि 3 जर बघितलं तर किती होतात 32 होतात, 29 × 3 = 32. मग 8 × 2 = 10, 6 × 16 रिमाइंडर इथे एकाला बघू शकता तुम्ही, 5 × 3 = 8 × 2 = 10, 11 × 8 किती होतात 19. सो 19683 असं आपलं या ठिकाणी उत्तर मिळेल. ह्या 27चा क्यूब आहे 19683. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, परत रिवाईंड करून तुम्ही बघू शकता. मी डबल सांगून आपला जे व्हिडिओ आहे, व्हिडिओची लेंथ जास्त मोठी करणार नाही. पुढचा जो नंबर आहे तो आहे 36. आता पहिले इथं कोण आहे, ए म्हणजे हा असेल तर बी म्हणजे हा असेल. एचा क्यूब काढला मी, 3चा क्यूब किती येतो 27 येतो, घेतला इथं. एचा वर्ग किती येतो 9 × 9 = किती होता 54 होता, 54 मी इथे घेतले. बघा एचा वर्ग 9 × 54. नंतर बीचा वर्ग काढायचा आहे, बीचा वर्ग काढून एला मल्टिप्लाय, बीचा वर्ग किती 36, 6² = 36, 36³ किती होतात 108. आणि त्याच्यानंतर 6चा क्यूब घेतला जो येतो 216, याला डबल केलं 216, याला डबल केलं 108, अशा प्रकारे आले लक्षामध्ये. चला इथं ॲडिशन करायची, 6 इथं घेतला, उरलेला 21 इथं, 8 × 7 = 14, 14 × 1 किती होतात 15, 15 × 1 5 घेतला रिमाइंडर इथं. हे 20 30, 32 33 आणि हे 34 34 ॲज अ रिमाइंडर मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत. 4 × 8 = 12, 8 × 2 = 16, 16 × 6 = रिमाइंडर इथं आला. 10 × 5 = 15 × 3 = 18 × 1 = 19. तर हे मिळतात आपल्याला 6 × 3 = 4, 46656 हा मिळाला आपल्याला 36चा क्यूब. बघा खूप सोप्या पद्धतीने 36 × 36 × 36 जर तुम्ही केलं तर बराच वेळ लागेल. इथं 27 × 27 × 27 जर केलं तर खूप बराच वेळ लागेल. जरी ही नंबर थोडेसे वेगळ्या टाईपचे आहेत तरीही आपल्याला जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या आतच आपला क्यूब या ठिकाणी कॅल्क्युलेट होतोय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अजून नंबर बघूयात आपण, ज्याच्याने अजून तुमची कन्सेप्ट थोडीशी या ठिकाणी परफेक्ट होईल. 85. आता 85 हा पण त्या पहिल्या तीन टाईपच्या व्यतिरिक्त असलेला नंबर आहे. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा.
इथं 8 म्हणजे ए असेल आणि बी म्हणजे 5 असेल. इथं ए चा क्यूब तर 8 चा क्यूब किती होतो तुम्हाला जर माहित नसेल तुमच्यासाठी गाईडलाईन साठी मी इथं लिहून ठेवलेले आहेत बघू शकता. 8 चा क्यूब आहे 512. आता 8 चा वर्ग बघा कॉम्प्लिकेशन्स कुठे येतात जेव्हा इथं ज्या आकड्यांची व्हॅल्यू थोडीशी वाढते त्यावेळेस थोडेसे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात की सर आम्हाला आता 8 चा इथे ए चा वर्ग बी करायचा आहे ना 8 चा वर्ग 64 64 गुणिले 5 करायचं आहे आम्हाला तर 64 गुणिले 5 हा छोटासा गुणाकार जर तुम्हाला 64 पंचे येत नसेल तर करावा लागेल. ओके मग इथं बी स्क्वेअर 8 64 पंचे 64 पंचे होतं 320. त्याच्यानंतर 5 चा वर्ग 25 25 8 किती होता 200. 5 चा वर्ग म्हणजे बी चा वर्ग त्याला मल्टिप्लाय पाहिजे 5 5 25 200 आणि शेवटी 5 चा क्यूब तो येणार 125. 200 डबल करायचं 400 आणि 32 डबल करायचं 64. अशा प्रकारे आपल्याला यांची ॲडिशन करता येईल. बघा हा 5 मी इथं घेतला राहिलेला 12 इथं घेतला आहे तो 2 इथं ॲज इट इज घेतला आणि हे 61 इथं पुट केलेत. परत 61 हा 1 इथं मी ॲज इट इज घेणार 6 आणि 4 10 किंवा तुम्ही डायरेक्ट असंही म्हणू शकता 64 आणि 6 70 होतात 70 आणि 32 किती होतात 102. हा 4 इथं 1 इथं आणि 6 इथं 614125 असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. रेकॉर्डेड लेक्चर आहे थोडंसं ॲडिशन संबंधी नसेल तर रिवाईंड करून तुम्ही बघू शकता. 92 काढूयात आपण. आता ए चा वर्ग इथं ए म्हणजे 9 आहे तर 9 चा वर्ग होतो 81 सॉरी 9 चा क्यूब घ्यायचा आहे आपल्याला 9 चा क्यूब आहे 729. तुम्ही बघू शकता माहीत नसेल तिथे तुम्हाला गाईडलाईन आहे. नंतर ए चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग किती 81 81 दुनी किती होतात 162 होतात. त्याच्यानंतर बी चा वर्ग किती 4 4 नवे किती होतात 36 होतात 36 6 घेतले. त्याच्यानंतर 2 चा क्यूब जो आहे तो 8 घेतला याला डबल केलं मी 324 याला डबल केलं मी 72 यांची ॲडिशन करायची आपल्याला. 8 मी तर ॲज इट इज घेतला देर इज नो रिमाइंडर म्हणून 6 आणि 2 8 परत एकदा ॲज इट इज घेतला 7 आणि 3 10 इथं घेतले बघा ह्या प्रकारे 4 आणि 2 हे 6 घेतले इथं 32 आणि 16 48 होतात 48 आणि 21 झाले 49 49 9 दुने 18 6 आणि 1 7 आणि हा उरलेला 7 778688 असं आपल्याला ह्या नंबरचं या ठिकाणी उत्तर मिळेल. 3 अंकी जेव्हा नंबर येतील म्हणजे 100 पुढे 100 ते 200 मधले जे नंबर असतात त्या नंबरचं कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेशन किंवा 1 ते 2 सेकंद आपल्याला या ठिकाणी जास्त लागणारच आहे एवढं मात्र नक्की. तर काही 2 सॅम्पल आपण या ठिकाणी बघूयात. बघा 114 मला क्यूब काढायचं आहे आणि 156 क्यूब काढायचं आहे तर ते कसे काढता येईल बघा. जसं मी स्क्वेअरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर तसं क्यूबमध्ये पण लक्षात ठेवायचं की बी इज ऑलवेज अ सिंगल डिजिट नंबर. मग इन दॅट केस इथं ए म्हणजे कोण असणार आहे ए म्हणजे असेल आपला हा 11 आणि बी म्हणजे कोण असणार आहे तर बी म्हणजे हा असणार आहे आपला 4. तर चला पहिले आपण काय करूयात ए चा क्यूब 11 क्यूब किती होतो तो होतो 1331. कॉम्प्लिकेशन्स कुठे येतात 11 वर्ग 121 आणि 121 4 ने मल्टिप्लाय करायचे आपल्याला हे कॉम्प्लिकेशन्स येतात. 11 वर्ग 121 121 चौक 484 होतात ते मी या ठिकाणी असे घेतले ए स्क्वेअर बी. तुम्हाला येत नसेल तर छोटासा गुणाकार करून घ्यावा लागेल की 121 चौक किती होतात 4 × 8 = 48 लाईक दॅट पण ती गरज असेल तर करायचं आहे आपल्याला अदरवाईज नाही. त्याच्यानंतर याचा वर्ग किती येतो 4 × 16. आता बी वर्ग हे करायचा आहे 4 × 16 11 किती होतात 176. ओके आणि फायनली 4 क्यूब घेतला आपण जो आला 64. आता 176 जर आपण डबल केलं तर किती होतात ते होतात 352 आणि 484 जर डबल केलं तर ते होतात 968. यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. आता यांची ॲडिशन सिम्पली परत एकदा ॲडिशन तर सेमच आहे 4 घेतला 6 इथं 6 × 6 = 12 12 × 2 = 14 होता रिमाइंडर इथे घेतला आहे. असं आता 5 × 12 12 × 1 = 13 13 घ्या आणि 4 × 5 इथं घ्या किंवा सिम्पली तुम्ही असंही म्हणू शकता की 35 × 18 = 53 होतात लाईक दॅट. 8 × 4 = 12 12 × 3 किती झाले 15 1505 रिमाइंडर इथे ठेवायचं आपल्याला लाईक दिस अशी एवढा रिमाइंडर आपल्याला पुढे आणायचं आहे आपल्याला. 8 × 7 = 14 14 × 5 = 19 19 × 1 = 20 20 * 0 इथं घेतला 2 इथं ठेवले बघा 9 × 4 = 13 13 × 2 किती झाले 15. सो लाईक दिस हा 1 इथं ॲज इट इज 5 × 3 = 8 इथं 3 × 1 = 4 इथं आणि हा 1481544 असं आपल्याला क्यूब या ठिकाणी मिळेल. बघा लक्षात घ्या एकदम ट्रेडिशनल कॅल्क्युलेशन करायला जर 3 मिनटं लागत असतील तर इथं लेस दॅन 10 सेकंड्समध्ये आपलं हे उत्तर निघतंय त्याच्यामुळे आपल्याला हीच मेथड कॅरी फॉरवर्ड करायची आहे. पुढे जाऊयात आपण 156 156 मध्ये इथं तुम्ही बघू शकता की हा ए असेल आणि हा बी असेल. आता 15 जर क्यूब बघितला आपण तो मिळतो आपल्याला 3375.
15 वर्ग, आता 15 वर्ग किती होतो 225, 225 ला 6 ने मल्टीप्लाई करायचे, 225 गुणिले 6 जर केलं तर 1350 होतात, येत नसेल तर तुम्हाला छोटासा गुणाकार करावा लागेल, त्याच्यानंतर 6 6 36, आता 36 गुणिले 15 जर करायचं म्हणलं तर ते 540 होतात, त्याच्यानंतर 7 जर क्यूब घेतला आपण तर तो येतो आपल्याला 216, याला डबल करा 54 दुणे किती होतात 108, आणि 13 दुणे 26 म्हणजे किती झाले 2700, याचे ॲडिशन करायचे आहे, 6 घेतला उरलेला 21 इथं, ह्या 21चा 1 ॲज इट इज इथं घेतला, 8 आणि 2 10 आणि 4 14, 14 4 रिमाइंडर इथं आलाय, 15 1 16 म्हणजे हे झालं 164 रिमाइंडर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. परत एकदा 4 इथं ॲज इट इज घेऊन टाकले, 6 आणि 5 11 चा 1 इथं घ्या रिमाइंडर इथं, 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 1 12 12 चा 2 इथं रिमाइंडर इथं, 3 आणि 4 हे झाले 6, हे झाले 9, हे झाले 7 आणि हे झाले 3, 37,96,416 असं आपल्याला या ठिकाणी या नंबरचा क्यूब मिळणार आहे. बघा ॲडिशन तुम्हाला समजली नसेल, रिमाइंडर मी कशाप्रकारे पुट करतोय समजलं नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तुम्ही रिवाइंड करून बघू शकता की मी कशाप्रकारे ॲडिशन केलेली आहे. तर हा झाला आपला क्यूब. क्यूबमधला जर सर्वात लास्टवाला पार्ट जो राहिला, आपण असे नंबर बघितले ज्यांच्या युनिट प्लेसला 1 आहे, असे नंबर बघितले ज्यांच्या 10th प्लेसला 1 आहे, असे नंबर बघितले ज्यांचा युनिट प्लेस आणि 10th प्लेस सारखा आहे, आणि असेही नंबर बघितले की जी ह्या 3 कॅटेगरीच्या व्यतिरिक्त आहेत तेही नंबर बघितले. आता एक लास्टवाला जो टाईप आहे क्यूबमध्ये तो कुठला, की असे नंबर की ज्यांच्या युनिट प्लेसला 0 आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुमच्या लक्षात असेल मागच्या व्हिडिओमध्ये स्क्वेअरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही अशा नंबरचा स्क्वेअर आपण जेव्हा काढतो ज्याच्या युनिट प्लेसला 0 आहेत तर त्या 0ची जी पोझिशन आहे किंवा त्या 0चा जो नंबर आहे तो काय होतो, डबल होतो. डबल तर क्यूबमध्ये तोच पार्ट आपल्याला काय करायचा आहे, ट्रिपल करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं समजा तुम्हाला की मला 90चा क्यूब काढायचा आहे, 90 सिम्पल 90चा क्यूब, तर पहिलं काय करायचं आहे, 0 किती वेळेस आला इथं, 1 वेळेस, तर तो 0 3 वेळेस येणार, 1 2 आणि 3. जसं स्क्वेअरमध्ये 0ची पोझिशन डबल होते, क्यूबमध्ये ती ट्रिपल होणार. त्याच्यानंतर राहिलेला जो नंबर आहे 9, या 9चा क्यूब होतो 729, तो ॲज इट इज इथं पुट करायचा, 7,29,000 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. त्याच्यानंतर मी जर असं म्हटलं समजा की मला 140चा क्यूब काढायचा आहे, 140 इथं 0 किती वेळेस आला आहे, 1 वेळेस आला आहे, तर त्याला मी काय करणार, 3 वेळेस घेणार, 000. उरलेला नंबर कोण आहे, 14 14चा जो क्यूब आहे 2744, तो मी या ठिकाणी घेणार, म्हणजे 2744,000 असं या ठिकाणी माझं उत्तर असेल. त्याच्यानंतर जर समजा मी असं कन्सिडर केलं की मला 190चा क्यूब काढायचा आहे, 190, परत एकदा 0ची जी पोझिशन आहे ती ट्रिपल करायची आपल्याला, आणि 19चा जो क्यूब होतो 68 म्हणजेच 68,59,000 असं आपलं या ठिकाणी उत्तर असेल, हे लक्षात घ्या. किंवा मला जर समजा मी असं म्हटलं की मला 160चा क्यूब काढायचा आहे, 160, परत एकदा 3 0 घेणार, आणि उरलेला जो नंबर आहे कोण, 16 16चा जो क्यूब आहे तो मिळतो आपला 40 96, म्हणजे उत्तर मला फायनली या ठिकाणी मिळेल 40,96,000. सर्व टाईपचे जे क्यूब्स आहेत, असे नंबर्स, सर्व टाईपचे नंबर जेवढे आहेत त्या नंबरचे क्यूब कसे कॅल्क्युलेट करायचे तो पार्ट आपण आता बघितला आहे. आता जो पुढचा पार्ट आहे आपला, तो पुढचा पार्ट आहे क्यूब रूट, की आपल्याला क्यूब रूट कसं काढता येतं. बघा बेसिकली क्यूब रूट जो हा जो पार्ट आहे हा सर्वात सोपा, स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूटमध्ये हा पार्ट सर्वात सोपा आहे. म्हणजे विदिन अ 2 to 3 सेकंड्समध्ये तुम्ही कुठल्याही नंबरचा परफेक्ट क्यूबचा क्यूब रूट कसा काढू शकता ते आपण आता या ठिकाणी बघूयात. क्यूब रूट हा सर्वात सिम्पलेस्ट पार्ट आहे हे लक्षात घ्या, त्याला बिलकुल घाबरायची गरज नाही. लिटरली मोजून 2 ते 3 सेकंदाचं तुमचा क्यूब रूट या ठिकाणी काढणं होईल. क्यूब रूट हा जो पार्ट आहे हा पार्ट सर्वात सिम्पल, सर्वात सिम्पल म्हणजे कसं सर, स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूटमध्ये जर सर्वात फास्ट कॅल्क्युलेशन कुठल्या गोष्टीचं करता येत असेल तर तो असतो क्यूब रूट. कारण क्यूब रूटमध्ये फक्त 2 स्टेप्स आहेत, त्या 2 स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं. बघा ज्या मिनिमम रिक्वायरमेंट आहे की 200 पर्यंतचे जे नंबर आहेत त्यांचे क्यूब रूट जर आपल्याला काढायचे असतील, म्हणजे ते जे नंबर रूट्स आहेत त्यांचे जे क्यूब आपल्याला दिलेले असतील त्यांचे रूट काढायचे असतील, तर आपल्याला मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे ती असेल की आपले 20 पर्यंतचे क्यूब पार्ट असले पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता त्याच्या शेजारी युनिट प्लेसचा जो टेबल आहे, युनिट प्लेसचा जो डिजिट असतो त्याचा टेबल दिला आहे. स्क्वेअरमध्ये आपण बघितलं होतं की स्क्वेअर कुठल्याही स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 1 असेल तर त्याच्या रूटला 1 किंवा 9 असतो. त्याच्यानंतर कुठल्याही परफेक्ट नंबरच्या स्क्वेअरच्या युनिट डिजिटला जर 4 असतील तर त्याच्या रूटला 2 किंवा 8 असतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण इथं जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटीज नाही आहेत, परफेक्शन आहे.
त्याच्यानंतर स्क्वेअरमध्ये कसं होतं की परफेक्ट स्क्वेअरची युनिट डिजिटला दोन येणार नाही, तीन येणार नाही, सात येणार नाही आणि आठ येणार नाही. इथं जर तुम्ही बघितलं तर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि झिरो, म्हणजे हे दहाचे दहा जे नंबर आहेत आपल्याजवळ, एक ते नऊ आणि झिरो, हे सर्वच आकडे, हे सर्व डिजिट परफेक्ट क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला येऊ शकता आणि तर पॉसिबिलिटी नाही आहे, परफेक्शन आहे. क्यूबच्या युनिट डिजिटला एक असेल तर रूटला एकच राहील. क्यूबच्या युनिट डिजिटला दोन आहे तर रूटला आठच राहतील. क्यूबला जर तीन आहे तर रूटला सातच राहतील. जर क्यूबला चार आहे तर रूटला चारच राहतील. पाच असतील तर पाचच राहतील. सहा असतील सहाच राहतील. सात असतील तर सहा तीन राहतील. आठ असतील इकडं तर इकडं दोन असतील. नाईन इक्वल टू नाईन, झिरो इक्वल टू झिरो. म्हणजे फक्त काय झालं आहे, दोन आणि तीन जे आहेत हे आठ आणि सातला रिप्लेस करताय, अदरवाईज बाकी जे सर्व नंबर हे ॲज इट इज आहे. म्हणजे जो आकडा परफेक्ट क्यूबच्या युनिट डिजिटला आहे तोच कशाला येतो आहे, क्यूब रूटला पण येतो आहे. काही नंबर्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत की क्यूब रूट कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हेरी सिम्पल, ओनली टू स्टेप्स आर देअर. पहिली स्टेप कुठली, तर पहिली स्टेप म्हणजे युनिट प्लेस फाइंड आउट करायचं आहे. आता 27,961 युनिट डिजिटला एक आहे, क्यूबच्या युनिट डिजिटला जर एक असेल तर रूटला पण काय असतो, एकच असतो, दॅट्स इट. कुठल्याही प्रकारचं पॉसिबिलिटी नाही, परफेक्शन आहे. आता जसं स्क्वेअरचं स्क्वेअर रूटचं कॅल्क्युलेशन करताना मागचे दोन आकडे कट करायचो आपण, इथं एक, दोन आणि तीन, इथं तीन आकडे कट करायचे. किती आकडे कट करायचे, तीन आकडे कट करायचे आहे. त्याच्यानंतर आता हा उरलेला जो नंबर आहे 27, आता बाय द वे झालं आहे असं की 27 हा परफेक्ट नंबर येतो. ओके, हा परफेक्ट क्यूब नंबर आहे असं खूप कमी केसेसमध्ये होतं, पण आता 27 हा कोणाचा क्यूब आहे, डेफिनेटली हा तीनचा क्यूब आहे. म्हणून हा जो नंबर आहे 27,961 हा मिळाला आपल्याला कोणाचा क्यूब, हा मिळाला आपल्याला 31चा क्यूब या ठिकाणी. बघा पुढचा नंबर आपण बघूयात, आठ असेल युनिट डिजिटला, जर क्यूबच्या युनिट डिजिटला जर आठ असतील तर रूटला किती असतो, युनिट प्लेसला दोन असतात, दॅट्स इट. दोन घेतले, मागचे तीन आकडे परत एकदा तीन कट केले, आता खाली उरला 74. आता नेमकी याची कन्सेप्ट काय आहे 74ची, बघा पहिली स्टेप काय आहे, युनिट डिजिटला आठ असेल तर दोन घ्यायचा आणि मागचे तीन आकडे कट करायचे, ही पहिली स्टेप झाली. मग दुसरी स्टेप काय आहे, तर दुसरी स्टेप अशी आहे की 74 लहान प्लस जवळचा क्यूब कुठल्या नंबरचा आहे. परत एकदा रिपीट करतो, 74 लहान प्लस जवळचा क्यूब कोणाचा आहे. आता तुम्ही इकडे जर बघितलं तर 74 लहान म्हणजे इथून वरती आहे, 64 पण लहान आहे, 27 पण लहान आहे, 8 पण लहान आहे आणि 1 पण लहान आहे. म्हणजे हे चार क्यूब असे आहेत की जे 74 लहान आहे. ओके, हे चार आहेत, पण मग चार इथे ठेवायचे का नाही. ह्या 74 लहान आणि जवळचा जर म्हणलं तर कोण येतो, 64 येतो. कारण 64 हा आकडा 74 लहान आहे प्लस सर्वात जवळ आहे, कोणापेक्षा, या बाकीच्या आकड्यांपेक्षा. तर या 64 रूट किती आहे, चार आहे ना, बस तो चार आपल्याला इथं पुट करायचा, झालं आपलं उत्तर 42. ॲज सिम्पल ॲज ओके, याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं सोपं असूच शकत नाही. मी परत एकदा रिपीट करतो, पहिली स्टेप आठ होता म्हणून दोन घेतला अकॉर्डिंग टू द टेबल, मागचे तीन आकडे कट केले, 74 लहान प्लस जवळचा जो नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर क्यूब नंबर आहे त्याचा रूट किती, चार. इथं चार ठेवला, दॅट्स ऑल. पुढे बघूयात, आपल्या लक्षात येईल. सात असेल इथं, जर सात असेल तर काय घ्यायचं, तीन घ्यायचं, एक, दोन, तीन आकडे कट. आता उरला 148. 148 लहान प्लस जवळचं बघायचं आपल्याला, 148 लहान प्लस जवळचं कोण आहे, 125. कारण 216 148 मोठा आहे, मोठा नकोय. तो एक नंबर नाही असू द्या किंवा खूप जास्त डिफरन्स नाही असू द्या, पण तो लहानच असला पाहिजे ही आपली रिक्वायरमेंट आहे. मग 148 लहान प्लस जवळचा जर म्हणला तर तो येतो 216, त्याचा रूट किती आहे, सहा. बस तो सहा आपल्याला इथं ठेवायचा आहे, 148 नाही ना, 148 लहान पाहिजे ना आपल्याला, 148 लहान कोण आहे, 125. 125 रूट काय, पाच आहे, बस तो पाच आपल्याला इथं ठेवायचा, म्हणजे याचं उत्तर मिळेल आपल्याला 53. 2,62,144 युनिट डिजिटला चार आहे, चार असेल तर चारच घ्यायचा आहे, घेतला चार, मागचे एक, दोन, तीन आकडे कट केले, 262 उरले. 262 लहान प्लस जवळचा परफेक्ट क्यूब कुठला आहे, 216. 216 रूट किती आहे, सहा. बस तो इथं पुट करायचा, सहा झालं उत्तर आपलं, 64. पाच असेल तर पाचच घ्यायचं आहे, आपण बघू शकतो, पाच असेल तर पाच, मागचे तीन आकडे कट केले. माय डिअर स्टुडंट्स, 421 लहान प्लस जवळचा जर बघितलं आपण तर सातचा आहे, 343. म्हणून मी इथं सात घेणार. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्यूब रूट काढता येतात, काहीच अडचण नाही. एकदा अगदी पहिल्या स्ट्रोकमध्ये तुमच्या हे लक्षात येईल की क्यूब रूट कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. हे पाच नंबर आपण या ठिकाणी बघितलेत, व्हिडिओ रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही थोडंसं रिवाइंड करून बघू शकता की सरांनी काय काय केलेलं आहे. अजून काही नंबर बघूयात, म्हणजे तुम्हाला थोडंसं जे परफेक्शन आहे मेथडमधलं ते अजूनही.
पुढचा नंबर आहे 1,91,016 चा आपल्याला काढायचा आहे आता क्यूब रूट. युनिट डिजिटला काय दिलाय 6 दिलाय तुम्ही बघू शकता. युनिट डिजिटला 6 असेल तर रूटला पण काय असतो 6च असतो. मागचे 1, 2, 3 आकडे कट केले खाली जो नंबर उरलाय माय डियर स्टुडंट्स तो आहे 1,191. आता तुम्ही जर बघितलं तर 1,191 पेक्षा लहान प्लस जवळचा जर कोणाचा कुठल्या नंबरचा क्यूब आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल 1,191 पेक्षा लहान डेफिनेटली 1,000 आहे ज्याचा रूट येतो आपल्याला 10 तो नंबर इथं पुट करायचा. उत्तर मिळालं मला 106. परत एकदा लक्ष द्या 6 होता 6 घेतला मागचे 3 आकडे कट केले 1,191 पेक्षा लहान प्लस जवळचा क्यूब कोणाचा आहे तर माझ्या लक्षात आलं की तो 10चा आहे 10 इथं पुट केला दॅट्स ऑल. बघा क्यूबच्या युनिट डिजिटला जर 3 असतील बघा 3 असतील तर काय येणार आहे 7 येणार आहे म्हणून मी इथं 7 घेतलाय. मागचे 1, 2 आणि 3 कट केले 1,601. आता 1,601 पेक्षा लहान प्लस जवळचा जर बघितला तर 1,300चा येतो सॉरी 1,200चा येतो 1,700 बाराचा येतो 1,700 त्याच्यापेक्षा लहान पाहिजे म्हणजे नक्कीच कोण असलं पाहिजे 11 असलं पाहिजे. याचं उत्तर मिळालं मला 117. बघा व्हेरी सिम्पल 2 असेल तर काय घेतो आपण 8 घेतो. 2 असेल तर मी या ठिकाणी 8 घेतला मागचे 1, 2 आणि 3 आकडे कट केले 2,097 पेक्षा लहान प्लस जवळचा जर बघितला तर तो येतो 1,700 आहे आणि 1,321 आहे. आपल्याला 1,197 जो याच्यापेक्षा मोठा होईल आपल्याला लहान पाहिजे म्हणून आपल्याला 1,300 न घेता या ठिकाणी 1,200 क्यूब हा असा आहे की जो 1,197 पेक्षा लहान प्लस जवळचा आहे म्हणून मी या ठिकाणी 12 घेतले. उत्तर मिळालं 128. 9 असेल तर 9च घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू द टेबल. मागचे 1, 2 आणि 3 आकडे कट केले हे मिळाले आपल्याला 2685. तुम्ही जर बघितलं तर 2685 हा 14चा जो क्यूब आहे 2744 त्याच्यापेक्षा लहान प्लस जवळचा आपल्याला पाहिजे म्हणून आपल्याला मिळेल या ठिकाणी 13. याचं उत्तर मिळालं मला 139. आता असा नंबर ज्याची युनिट प्लेसला 0 आहे तुम्ही बघू शकता 0 असेल तर 0च आहे या ठिकाणी 0 घेतला आणि मागचे जर 3 0 आपण कट केले तर या केसमध्ये जसं आपण स्क्वेअरच्या बाबतीतही बघितलं होतं की मागचे 0च कट झाल्याच्यानंतर राहिलेला नंबर कुठल्या तरी संख्येचा परफेक्ट स्क्वेअर असतो तसंच इथं मागचे 3 0 जर तुम्ही कट केले तर राहिलेला नंबर 5832 तुम्ही बघू शकता हा कितीचा तर 18चा क्यूब आहे. बस याचं उत्तर मिळालं आपल्याला 180. म्हणजे ज्या नंबरच्या युनिट डिजिटला 0च आहे 3 0च कट केल्याच्यानंतर राहिलेला जो नंबर असतो तो नंबर कुठल्या तरी संख्येचा परफेक्ट क्यूब असतो एवढं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आजचा जो पोर्शन होता आपला आजचा पोर्शन मतलब ॲज कम्पेअर टू स्क्वेअर स्क्वेअर रूट मला असं वाटतं आजचा पार्ट थोडासा सोपा होता म्हणजे क्यूब थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह होते मात्र जर क्यूब रूट आपण बघितले तर क्यूब रूट खूपच सिम्पल होते म्हणजे 2 ते 3 सेकंदा म्हणजे लिटरली 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही कुठल्याही क्यूबचा रूट या ठिकाणी काढू शकता हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठीचे मिनिमम रिक्वायरमेंट जे आहेत ते मिनिमम रिक्वायरमेंट आहेत की आपले 20 पर्यंतचे क्यूब पाठ असले पाहिजे आणि हा टेबल या ठिकाणी पाठ असला पाहिजे. नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा आली असेल. हा जो पार्ट आहे एक आपण जसं मोबाईलमध्ये गेम खेळतो त्या टाईपचं हे चॅप्टर होतं. खूप काही जास्त कठीण टेक्निकल चॅप्टर हे नव्हतं फक्त या कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आणि जास्तीत जास्त नंबर घेऊन आपल्याला त्या नंबरची प्रॅक्टिस या ठिकाणी करायची आहे. तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये किंवा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात आणि लगेचच जो पुढचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये परत एकदा या ठिकाणी भेटूयात तुमच्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन जिथे स्वप्न साकार होतं.